कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी कृती समिती प्रयत्नशील आहे, त्यामुळे हद्दवाढीत प्रस्तावित असलेल्या गावांमध्ये प्रबोधन करण्याचा प्रयत्न कृती समितीनं सुरू केला आहे. 2 दिवसांपूर्वी कळंबा ग्रामस्थांनी हद्दवाढीला विरोध दर्शवला, तर आता वडणगे गावानंही हद्दवाढीला विरोध केला आहे. त्यासाठी वडणगे गावात ठिकठिकाणी बोर्ड लावलेत. सुरुवातीच्या टप्प्यात कोल्हापूर शहरालगतच्या गावांचा हद्दवाढीत समावेश करून त्यांचा विकास करून दाखवावा, त्यानंतर हद्दवाढीत समाविष्ट होण्याबाबतचा निर्णय घेऊ असं वडणगे ग्रामस्थांचं म्हणणं आहे. गेल्या 75 वर्षापासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेली नाही. राज्यातील अनेक शहरांची 2 ते 3 हद्दवाढ झाली, पण राजकीय इच्छाशक्ती नसल्यानं कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाही. अशा परिस्थितीत सर्वपक्षीय हद्दवाढ कृती आणि समन्वय समितीनं आता एक पाऊल पुढं टाकत शहराच्या हद्दवाढीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. हद्दवाढ झाल्याशिवाय महापालिकेच्या निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी कृती समितीनं केली आहे. दुसरीकडं हद्दवाढीत प्रस्तावित असलेल्या गावांमध्ये जाऊन तिथल्या नागरिकांना विश्वासात घ्यावं, ग्रामस्थ हद्दवाढीचं महत्व पटवून द्यावं यासाठी प्रयत्न सुरू केलाय. त्यानुसार कळंबा आणि वडणगे गावात बैठका झाल्या. दोन्ही ठिकाणच्या ग्रामस्थांनी हद्दवाढीत समाविष्ट होणार नाही अशी भूमिका घेतली आहे. वडणगे गावात तर ठिकठिकाणी हद्दवाढ विरोधी फलक लावले आहेत. कृती समितीचं स्वागत आहे, पण हद्दवाढीत येणार नाही, गड्या आमचा गावच बरा, अशा प्रकारचे बोर्ड पाहायला मिळत आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेनं शहराचा आणि उपनगरांचा सर्वांगीण विकास करावा, मगच हद्दवाढ करावी. हद्दवाढीला सरसकट विरोध नाही, पण वडणगे, शिये, नागाव, शिरोली आणि आंबेवाडी ही गावं हद्दवाढीत समाविष्ट होऊ शकत नाहीत, त्यामुळं ही गावं हद्दवाढीतून वगळावीत असं ऍडव्होकेट रवी बिरंजे आणि पंचायत समिती सदस्य इंद्रजित पाटील यांनी सांगितलं. आमचा हद्दवाढीला सरसकट विरोध अजिबात नाहीये. हद्दवाढ ही झाली पाहिजे, पण काही गावं त्याच्यामधून वगळली गेली पाहिजेत. 1992 साली स्वतः कोल्हापूर महानगरपालिका काय म्हणते की वडणगे गाव आम्ही घेऊ शकत नाही. 2 साली काय म्हणते महानगरपालिका की वडणगे गाव आम्ही घेऊ शकत नाही. 12 साली महानगरपालिका काय म्हणते की आम्ही वडणगे गाव घेऊ शकत नाही. मग आत्ताच वडणगे गावाचा समावेश जो आहे तो हद्दवाढमध्ये का करायचा, त्यांचा विषय चाललेला आहे, हा आम्हाला तिथं प्रश्न विचारायचा आहे. त्याचबरोबर 16 साली तत्कालीन जिल्हाधिकारी जे आहेत त्यांनी सांगितलं होतं की 5 गावांना तुम्ही वगळलं पाहिजे, वडणगे असेल, शिये असेल, नागाव असेल, शिरोली असेल आणि आंबेवाडी असेल. तर स्वतः जिल्हाधिकारी साहेब म्हणतात की आमचा त्याच्यामध्ये समावेश होता कामाने, असं असताना इलेक्शनच्या तोंडावरती आमचा समावेश तुम्ही हद्दवाढमध्ये का करताय? सर्वप्रथम आमचा हद्दवाढीला पहिला तर विरोध आहे. कारण का, वडणगे गाव हे गाव शहराच्या लगत असलं तरी या गावामध्ये पूरपरिस्थिती फार मोठ्या प्रमाणात निर्माण होते, आणि ज्याला पूरपरिस्थिती निर्माण होते त्याला वडणगे गावचा संपर्क हा सिटी कोल्हापूरपासून तुटून गेला जातो. आणि या ठिकाणी वडणगे गावच्या सर्व नागरिकांचा महानगरपालिकेमध्ये जाण्यासाठी तीव्र विरोध आहे. आणि समजा जर ही हद्दवाढ जर कोल्हापूर जर लादत असेल आमच्यावरती, तर या ठिकाणी वडणगे गाव तीव्र निषेध करून कोणत्याही प्रकारचं आंदोलन जर उभा करावा लागत असेल तर या ठिकाणी वडणगे गाव सज्ज राहील. वडणगे ग्रामस्थांना दररोज पिण्याचं पाणी मिळतं आणि त्यासाठी वर्षाला केवळ 1200 रुपये बिल भरावं लागतं. त्याशिवाय रस्ते, गटार अशा मूलभूत सुविधा आहेत. आमदार, खासदार आणि वित्त आयोगाच्या योजनेतून चांगला निधी मिळतो, त्यामुळे हद्दवाढीत समावेशाची गरजच नाही असं विद्यमान सरपंच सचिन चौगले यांचं म्हणणं आहे. शहरापेक्षा चांगल्या सुविधा ग्रामीण भागात आहे असं म्हणतात अवघड ठरणार नाही. या ठिकाणी कचरा वेळ उचलला जातो, पाणीपुरवठा मुबलक आहे. दरडोई शहरापेक्षा आम्ही वडणगे ग्रामपंचायत जास्त पाणीपुरवठा करते असं माझं ठाम मत आहे सरपंच म्हणून. शिवाय कचरा वेळेवर उचलला जातो, शिवाय अन्य सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. 24 तास पाणी नसेल, पण जेवढा वेळ पाणी देऊ ते पाणी मुबलक दिलं जातं. दरडोई आम्हाला शासनाचे निर्देश 70 लिटर पाणी देतात, आम्ही 175 लिटर पाणी देतो. त्यामुळे शहरातून आम्हाला वेगळं काही साध्य होणार नाही. शिवाय आम्हाला 15 वित्त आयोग आहे, या ठिकाणी जनसुविधा योजना आहे, या ठिकाणी नागरी सुविधा योजना आहे, आमदार फंड आहे, खासदार फंड आहे. विविध फंडातून आम्हाला भरपूर निधी मिळतो आणि आम्ही स्वतः स्वयंपूर्ण आहोत. मुळात शहर आणि या ठिकाणी उपनगरांचा त्यांचा विकास त्यांना साधता आलेला नाही, तर ते आमचा विकास काय करणार? उपनगर पहिल्यांदा समस्या मुक्त करावीत आणि मग त्यांनी हद्दवाढीसाठी प्रयत्न करावेत असं माझ्यासारख्याला वाटते. आणि ग्रामीण भागातून हद्दवाढीला होणारा विरोध हा राजकीय स्वरूपाचा आहे, कारण वडणगे गावातील बहुतांश नागरिकांचं कोल्हापूर शहरात रोजचंच येणं जाणं असतं. शहरातील सोयीसुविधांचा ग्रामस्थ वापर करतायत, त्यामुळे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध करणाऱ्यांनी दुसऱ्या बाजूचाही विचार करणं आवश्यक आहे.